कळमनुरी तालुक्यात असलेल्या कोंडूर दिग्रस ते पारडी मोड इथल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केलाय. यावेळी रस्त्याच्या मधोमध मंडप टाकून आंदोलन करण्यात आलंय. परिणामी 8 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. नागरिकांची आक्रमकता पाहून कळमनुरी तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानं आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय. 1999 पासून प्रलंबित असलेला रस्ता नवीन करण्याची मागणी इथल्या नागरिकांची आहे. 4 ते 5 गावांचा संपर्क असलेला हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून खड्डेमय बनलाय, त्यामुळे अनेकांचे अपघात होत आहेत. आजारी पेशंट्स, महिलांना बाळंतपणात दवाखान्यात दाखल करताना मोठा त्रास या रस्त्यामुळे होतोय. नागरिकांची आक्रमकता पाहून कळमनुरी तहसीलदार सुरेखा नांदे यांनी आंदोलकांना रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय. डिग्रस कोंडरूड रस्त्यासाठी पारडी मोडमध्ये आम्ही रास्ता रोको केला होता. त्यामध्ये जे रस्ता आमचा खराब झालेला आहे, जवळपास 1999 नंतर आजपर्यंत आज आपला रस्ता झालेला नाही. आमच्या रस्त्यामध्ये खूप सारे खड्डे झालेले आहेत आणि ते खड्डे असे झाले की त्यामुळे आमच्या डिलिव्हरी पेशंट असो की लहान लेकरं असो किंवा शाळेतले लेकरं असो बाहेरगावी जाण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे. त्यामुळे आमची बस सेवासुद्धा बंद झालेली आहे. तसेच एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर असे बरेचसे पेशंट आमच्या रस्त्यामध्ये दगावले आहेत. त्या रस्त्याच्या मागणीसाठीच आम्ही आज रास्ता रोको केला आणि त्या रास्ता रोकोला प्रतिसाद म्हणून एक आम्हाला पाठपुरावा घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब तसेच आमचे अभियंता साहेब यांच्याकडून आम्हाला 8 दिवसाचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. या 8 दिवसामध्ये जर आमचा रस्ता आम्ही नाही झाला तर हे पण आम्ही त्यांना प्रशासनाला सांगलं तर आमचं आंदोलन आम्ही तीव्र करून आत्मदहनाचा सुद्धा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं पूर्ण कोंडूर, डिग्रस, चिंचोरडी या तिन्ही गावाच्या वतीनं आम्ही आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.